हरि ओम। मी रीमा विरा सावंत, उपासना केंद्र कुडाळ। कोरोना काळात आलेला एक बापूंचा अनुभव मला सांगायचा आहे। 2021 ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा होता। रात्रीची मी झोपले होते आणि झोपेतच मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन शेतातून चालले होते। शेतातून चालत असताना समोरून मला केवढी तरी अशी भली मोठी मगर आमच्या दिशेने येताना मला दिसली। दिसल्यावर म्हणजे एवढी जवळ येत होती की कुठल्याही क्षणी आमच्यावरती हल्ला करणार असं वाटत होतं। ते बघू ती मगर बघून तर एवढी मी घाबरून गेली होती आणि माझी मुलं पण घाबरली होती। आम्हाला वाटलं आता कुठल्याही क्षणी ती आमच्यावर हल्ला करणार। एवढी घाबरून गेली मी, दोन्ही मुलांना माझ्या दोन्ही हाता कुशीमध्ये पकडलं आणि डोळे बंद करून घेतले। मला काहीच सुचत नव्हतं, काही काय करावं ते काहीच सुचत नव्हतं। एवढ्यात मला बापूंचा आवाज ऐकू आला। बापू एकदाच फक्त बोलले की आईला हाक मार, आईला हाक मार। म्हटल्याबरोबर मी लगे माझ्या तोंडातून शब्द काही फुटत नव्हते, तरी सुद्धा तोंडातल्या तोंडात आईला 3 वेळा मी हाक मारली। 2 मिनिटं तसेच डोळे बंद करून बसली, उभीच होती 2 मिनिटं। त्यानंतर डोळे उघडून बघितल्यावर खरोखर माझी म्हणजे माझी जन्मदाती आई माझ्या डोळ्यास माझ्या समोर उभी होती। आणि मी इकडे तिकडे बघते ती मगर काही कुठे दिसतच नव्हती मला। माझी आई मला विचारते अगं काय झालं, काय घाबरलेस कशाला? मी काहीच बोलले नाही आणि गप्प उभी राहिली। आणि खरोखर मला जाग आली, उठून बघते तर मी अंथरुणात झोपलेली होती। मग मी उठून बसली, बापूंना नमस्कार केला आणि बापूंना सांगितलं तुम्ही आमच्या पाठीशी असताना आमच्यावर काही संकट येणारच नाही, तरी सुद्धा काही आलं असेल तरी सुद्धा माझ्या मुलांना काही होता का माने, मला किती त्रास झाला तरी चालेल। त्यानंतर 5 ते 6 दिवस गेले। 5 ते 6 दिवसानंतर मला आणि माझ्या सासूबाईंना कोविडची लागण झाली। सगळी लक्षणं कोविडची होती। आम्ही दोन्ही लस घेतलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना याची कल्पना दिली। फॅमिली डॉक्टर बोलले काही ऍडमिट वगैरे व्हायची गरज नाही, आम्ही औषध गोळ्या देऊ, त्याने तुम्हाला बरं वाटेल। त्यानंतर त्याच डॉक्टरांनी आम्हाला औषध गोळ्या दिल्या। माझ्या सासूबाई 15 दिवसात नॉर्मल झाल्या, पहिल्यासारखे ओके झाले। परंतु माझा त्रास काही कमीच होत नव्हता, खूप अशक्तपणा आला होता, जेवण जात नव्हतं, खूपच त्रास होत होता। त्यानंतर त्याच्यात तरी 15 ते 20 दिवस गेले। त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांना लक्षणं दिसायला लागली, पण त्यांना साधा ताप आला होता। 2 दिवसातच ती मुलं अगदी व्यवस्थित झाली। त्यानंतर मिस्टरांना त्रास झाला, ते सुद्धा 8 दिवसात व्यवस्थित झाले, पण माझा त्रास काही कमीच होत नव्हता। डॉक्टर आपल्या वेगवेगळ्या बदलून गोळ्या देत होते। नंतर महिना 1.5 महिन्यात म्हणजे जरा हळूहळू सुधारणा व्हायला लागली आणि पूर्ण बरं व्हायला मला 5 ते 6 महिने गेले माझे। परंतु बापूंना सांगितल्याप्रमाणे बापूंनी माझ्या मुलांना किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणालाही त्रास होऊ दिला नाही। मला झाला त्रास तरी तो नॉर्मल झाला, त्याच्यातून आम्ही सगळे व्यवस्थित सुखरूप बाहेर पडलो। हरिओम श्रीराम अम्मत।